गार्डन एरियामध्ये अपूर्वा आणि समृद्धी एकमेकींशी बोलत बसले होते, नाश्ता करत होते आणि अचानकपणे अपूर्वा रडायला लागली. काय झालं म्हणून समृद्धी तिने दिला देखील विचारलं. त्यानंतर अपूर्वा खूप रडली आणि त्यानंतर ती म्हणायला लागली की आत आल्यावर कळतं आपली बाहेरची नाती किती महत्त्वाची असतात. अपूर्वा तिच्या घरच्यांना मिस करते आहे, तिच्या आईला आणि मामाला ती खूप मिस करते आहे, त्यामुळेच ती रडायला आलंय. अपूर्वा पाहायला गेलं तर खूप स्ट्रॉंग कंटेंडर आहे सगळ्याच स्पर्धकांमध्ये. ती खूप स्ट्रॉंगली खेळते, स्वतःचं डोकं वापरून योग्य प्रकारे ती खेळत असते. तिची स्ट्रॅटर्जीज, तिच्या पॉवर्स हे खूप छान असतात. बरं, ती कशीही कोणाला बोलली तरी सुद्धा तिचा गेम पाहायला तेवढीच मजा येते. अपूर्वा आणि समृद्धी या दोघांची मैत्री सुरुवातीपासूनच छान आहे, पण आता असं झालं की समृद्धी दुसऱ्या ग्रुपमध्ये खेळते, त्यामुळे अपूर्वा आणि समृद्धी या दोघींमध्ये थोडेसे काही होईना पण मतभेद तयार झाले आहेत. याच गोष्टीची समृद्धीला कुठेतरी वाईट वाटतं आणि याच सगळ्या गोष्टी आता समृद्धी आणि अपूर्वा एकमेकींशी बोलत होत्या. त्याच दरम्यान समृद्धी देखील रडायला लागली आणि ती बोलली की अपूर्वा तूच माझ्यासाठी या घरात खूप महत्त्वाची व्यक्ती आहेस. तसं समृद्धी आणि अपूर्वा या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे नातं आहे. पण बरं, बिग बॉसचा खेळ असा असतो की ज्यामुळे बिग बॉसच्या घरात नाती बनवणं हे खूप कठीण असतं आणि तीच नाती टिकवून ठेवणं. तर बघूया समृद्धी आणि अपूर्वाचं हे नातं किती टिकून राहतंय. तुम्हाला काय वाटतं समृद्धी आणि अपूर्वाच्या या नात्याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.